तर शाहू महाराजांनी खासदार म्हणून भूमिका घेतली असं महत्त्वाचं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी बैठकही घेतली नाही. शाहू महाराजांनी प्रशासनावर ताशेरे ओढल्याचंही संभाजीराजेंनी म्हटलं. विशाळगडावर घडलेल्या घटनेचा शाहू महाराजांनी निषेध केला असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. हा प्रश्न सुटायचा असेल तर हायेस्ट लेवलला वरिष्ठांच्या लेवलवर हा प्रश्न सुटू शकतो. मग त्यांनीच मला विचारलं की मुख्यमंत्र्यांच्या समोर चालेल का सोडवायला, तर मी त्यांना म्हटलं की मुख्यमंत्री नुसते चालणार नाहीत, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री, कारण का ते गृहमंत्री आहेत, ते सुद्धा तिथं पाहिजे. आणि अशी असंच ठरलं होतं की ते मला बोलवतील आणि चर्चा होईल, पण ती चर्चा झालेली नाही हे स्पष्टपणाने मला आपल्याला सांगायचंय. मला चर्चेला बोलवलं गेलं नाही आणि म्हणून ती मुंबईत ती मिटिंग झाली नाही. हे छत्रपती शाहू महाराजांनी जे ताशेरे ओढवले आहेत एकदम बरोबर आहेत, 1% सुद्धा चुकीचं काही नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.